देशाच्या सुमारे सत्तर टक्के लोक या ग्रामीण समुदायामधून वास्तव्य करतात उर्वरित लोक शहरी भागातून वास्तव्य करतात ग्रामीण समुदायाचा मुख्य व्यवसाय शेती आहे शेतीशी निगडीत असलेला पशुपालन असेल तुमचं मासेमारी असेल कुक्कुटपालन असेल हे व्यवसाय शेतीपूरक व्यवसाय म्हणून ग्रामीण समुदायामध्ये हे व्यवसाय केले जातात त्याचबरोबर क्रमांक दोनचं वैशिष्ट्य आहे कि आकारानं लहान भूप्रदेश ग्रामीण म्हणजे गावाचा जर व्यास पाहिला किंवा गावाचा एरिया पाहिला तर तसा लोकसंख्येची घनता या ग्रामीण समुदायामध्ये कमी असते गाव किंवा खेडं हे छोट्या स्वरूपामध्ये ओसलेलं असतं आणि आकारमान निश्चित भूप्रदेशाचा आकारमान या ठिकाणी लहान किंवा अल्प अशा प्रमाणामध्ये किंवा स्वरूपामध्ये असतो तर हा आकार लहान असल्यामुळं ग्रामीण समुदायातले जे संबंध असतात ते घनिष्ठ स्वरूपाचे संबंध असतात आकार लहान लोकसंख्या कमी त्यामुळे या ग्रामीण समुदायातील लघु आकार घनतेच्या दृष्टिकोनातून या ठिकाणचा प्रत्येक व्यक्ती ग्रामीण समुदायातला प्रत्येक व्यक्ती प्रत्येक व्यक्तीला जवळून ओळखत ओळखत असतो प्रत्येकाचा परिचय एकमेकाशी झालेला असतो आणि ह्या ग्रामीण समुदायातील लोकांचे जे संबंध असतात हे घनिष्ठ संबंध असतात न तुटणारे संबंध असतात या ठिकाणी वरवरचे संबंध नसतात अशा प्रकारे या ग्रामीण समुदायाचा आकार हा लहान असतो आणि लहान आकारमान असल्यामुळं लोकसंख्येची घनता कमी असते पाच हजार लोकसंख्येच्या आतमध्ये असलेला समुदाय म्हणजेच ग्राम समुदाय किंवा ग्रामीण समुदाय किंवा खेळं असं त्याला म्हटलं जातं आणि म्हणून दुसऱ्या वैशिष्ट्यामध्ये ह्या ग्रामीण समुदायाचा आकार लहान असतो असं या ठिकाणी सांगितलेलं आहे क्रमांक तीनचं वैशिष्ट्य आहे कृषी क्षेत्राचे वर्चस्व किंवा कृषी क्षेत्र हे तिसरं वैशिष्ट्य आहे ग्रामीण भाग किंवा ग्रामीण समुदाय हा शेतीशी निगडीत आहे जवळपास ग्रामीण भागात राहणाऱ्या शहात्तर टक्के लोकांचा व्यवसाय हा शेती आहे याचबरोबर पूरक व्यवसाय म्हणून मासेमारी कुक्कुटपालन आणि शेतीशी निगडीत असलेले जे काही व्यवसाय हे व्यवसाय हे ग्रामीण भागामध्ये चालत असतात त्यामध्ये प्रामुख्यानं मुख्य व्यवसाय हा शेती आहे हा व्यवसाय उपजीविकेच साधन म्हणून उपजीविकेचा स्रोत म्हणून हा व्यवसाय केला जातो त्याचबरोबर केवळ उपजीविकेचा स्त्रोत आहे म्हणूनच व्यवसाय केला जातो असं तर आहेच परंतु जगण्याची ती जीवन पद्धती किंवा जीवनशैली सुद्धा आहे शेतीशी निगडीत जीवनशैली आहे एकूण राष्ट्रीय उत्पन्नामध्ये आपल्या देशाच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नामध्ये जवळपास चाळीस ते पंचेचाळीस टक्के वाटा हा कृषी क्षेत्राचा आहे अर्थव्यवस्थेमध्ये साधारणतः चाळीस ते पंचेचाळीस टक्के जो काही वाटा आहे हा वाटा कृषी क्षेत्रातील किंवा कृषी क्षेत्राचा आहे किंवा कृषी क्षेत्रातून उत्पादित झालेल्या त्या मालाचा वाटा पंचेचाळीस टक्केपर्यंत राष्ट्रीय उत्पन्नामध्ये पडतो साठ टक्क्यापेक्षा अधिक लोकसंख्या ही जवळपास शेती क्षेत्रावर ग्रामीण भागामध्ये अवलंबून आहे यामध्ये मी तुम्हाला सुरुवातीला प्रस्तावनेमध्ये सांगितलं की हा व्यवसाय करत असताना ग्रामीण भागामध्ये बलुतीदारी नावाची पद्धती होती आणि हे बलुतेदार जे काही लोक वास्तव्यात ग्रामीण समुदायामध्ये होते या ग्रामीण समुदायातील बलुतीदाराचा व्यवसाय सुद्धा शेतीशी निगडीत किंवा शेतकऱ्याच्या शी निगडीत असलेला हा व्यवसाय ह्या बलुतेदारांचा होता त्यामध्ये मग कुंभार काम असेल सुतार काम असेल लोहार काम असेल टोपल्या बनविण्याचं काम असेल त्यानंतर तांभाराचं काम असेल इत्यादी कामं जे आहेत हे कामंसुद्धा सुद्धा शेती व्यवसायाशी निगडीत कामं असल्यामुळं यावर सुद्धा उपजीविकेचं साधन म्हणून हे बलुतीदार लोक जे आहेत हे आपल्याला जगताना किंवा त्यांची जीवनपद्धती व्यक्त व्यक्त करताना आपल्याला आढळून येते किंवा पाहायला मिळते तर अशा प्रकारे एकंदरीत या कृषी क्षेत्रामध्ये एक प्रकारचं वर्चस्व हे ग्रामीण समुदायामध्ये आहे हे आपल्याला या ठिकाणी आढळून येतं हे क्रमांक तीनचं वैशिष्ट्य आहे नंबर चारचं वैशिष्ट्य असं आहे की अनौपचारिकता तुम्हाला औपचारिक आणि अनौपचारिक हे मागच्या वर्षी परफेक्ट शिकवलेलं आहे तर ग्रामीण समुदायामध्ये अनौपचारिकता ही संकल्पना ही मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येते अनौपचारिकता कारण आकारमान लहान लोकसं लोकसंख्येची घनता कमी आहे एकमेकावर अवलंबून असल्यासारखी स्थिती ही ग्रामीण समुदायामध्ये आहे प्रत्येक व्यक्तीचं प्रत्येक व्यक्तीसोबत कुठं ना कुठं काहीतरी काम नि निमित्तानं किंवा नित्यानं हे पडत असतं आणि म्हणून ग्रामीण समुदायातील लोक जे आहेत हे परस्पराशी घट्ट संबंधित आहे प्रत्येकाचा एकमेकाशी जवळचा संबंध आहे ग्रामीण समुदायामध्ये आपलेपणाची भावना आहे ग्रामीण समुदायामध्ये जवळचे संबंध आहे ग्रामीण समुदायामध्ये न तुटणारे संबंध आहेत ग्रामीण समुदायामध्ये सुखदुःख जे आहे ही ग्रामीण समुदायातील लोक हे वाटून घेत असतात दुःख असेल तर दुःखामध्ये सगळा ग्राम किंवा सगळा गाव त्या सामील झालेला असतो सुखाचा असतील तर त्या सुखामध्ये आणि आनंदामध्ये सुद्धा सगळं गाव हे सामील झालेलं असतं आणि म्हणून ग्रामीण समुदायातले जे संबंध असतात हे अनौपचारिक अशा प्रकारचे संबंध असतात मातृतुल्य संबंध हे ग्रामीण समुदायामध्ये असतात आणि म्हणून हे अनौपचारिक संबंध जो आहे तर हा अनौपचारिक संबंधानच हा गावगाडा किंवा खेड्याचा जीवन जागण्याचा जो काही प्रभाव आहे तर हो अनौपचारिक जीवन पद्धतीनुसार हा चालत आलेला आहे आणि चालत असतो तर अशा प्रकारे व्यक्तिगत संबंध हे ग्रामीण समुदायामध्ये असल्यामुळं ह्या व्यक्तिगत स संबंधाची सर्वसामावेश सर्वसामावेशकता या ग्रामीण समुदायामध्ये आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी व्यक्तीच्या हितापेक्षा साधारणतः सामुदायिक बांधिलकीला जास्त महत्त्व दिलं जातं सामुदायिक बांधिलकी त्याला महत्त्व दिलं जातं त्यामुळं ऐक्य भाव जो आहे हा ऐक्य भाव टिकून ठेवण्याला किंवा सामाजिक बांधिलकी टिकून ठेवण्याला याची निश्चित मदत होते ग्रामीण समुदायामध्ये जे काही धार्मिक सण उत्सव समारंभ असतात त्या धार्मिक सण उत्सव समारंभामध्ये लोक शिरिरीने भाग घेतात आपले संबंध अधिक घट्ट मजबूत त्या माध्यमातून होत असतात सुखदुःखामध्ये एकमेकाच्या सामील होण्याची ग गती जी आहे ती ग्रामीण समुदायामध्ये मोठ्या प्रमाणात असतात दुःखामध्ये आमंत्रण निमंत्रण देऊन एकमेकाला बोलवण्याची पद्धती सुद्धा ही ग्रामीण समुदायामध्ये मोठ्या प्रमाणात आढळते आणि म्हणून ह्या संबंधामुळं त्यांच्यातले जे काही भावभावना जागण्याच्या असतात ह्या दृढ होतात आणि म्हणून अनौपचारिक संबंध टिकून ठेवण्यासाठी ग्रामीण समुदायामध्ये एक प्रकारची मदत होते अशा प्रकारचं हे चौथं वैशिष्ट्य आहे अनौपचारिकता क्रमांक च्या सा वैशिष्ट्यामध्ये सांगितलेलं आहे की सामाजिक एकजेन्सीपणा सामाजिक भाव सुद्धा हा ग्रामीण समुदायामध्ये एकजिंशीपणाचा भाव सामा सामाजिक स्वरूपामध्ये हा मोठ्या प्रमाणात किंवा अतिशय चांगल्या प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळतो किंवा दिसून येतो ग्रामीण भागामध्ये किंवा ग्रामीण प्रदेशामध्ये व्यक्तीचे आचार विचार व्यक्तीचं वर्तन व्यक्तीचा पोशाख व्यक्तीचं राहणीमान व्यक्तीचं खानपान त्याचबरोबर व्यक्तीच्या ज्या कृती आहेत आणि ह्या कृती किंवा या सगळ्या ज्या आहेत हे साधारणतः समसमान स्वरूपाच्या असतात आणि म्हणून सामाजिक एकजिनशीपणा या ग्रामीण समुदायामध्ये निश्चित पाहायला मिळतो आचार विचाराची परंपरा ही समान तत्वा तत्वावर आधारलेली आहे राहणीमान साध्या स्वरूपाचं आहे पण समान स्वरूपाचं असलेलं आपल्याला पाहायला मिळतंय आढळून येतं त्याचबरोबर वर्तनाचा जो काही प्रकार आहे हा ग्रामीण समुदायामध्ये समान स्वरूपाच्या वर्तनाचा प्रकार या ठिकाणी दिसून येतो पोशाख परिधान करण्याच्या पद्धती समान स्वरूपाच्या ग्रामीण समुदायामध्ये आहेत आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याला एकजिंशीपणा किंवा जगण्यातली जी काही पद्धती आहे ही समान पद्धती असल्यासारखा वाटतं किंवा आहेच म्हणून सामाजिक एकजिंशीपणापणा जो आहे हा मोठ्या प्रमाणामध्ये ग्रामीण समुदायामध्ये पाहायला मिळतो किंवा आपल्याला तो कि आढळून आप येतो तर ग्रामीण समुदायामध्ये ज्या काही परंपरा आहेत पारंपरिक परंपरा आहेत रूढी आहेत आचार विचाराच्या देवाणघेवाणाच्या पद्धती आहेत ह्या रूढी परंपरा आचार विचार यावरून वर्तन प्रकार हा ठरत असतो आणि या वर्तन प्रकाराचा पुढची पिढी आहे वर्तन प्रकाराचं अनुकरण करण्याचं काम ही सातत्यानं करत असते आणि म्हणून एकजिंशीपणा पारंपरिक कालखंडापासून ग्रामीण समाजाची जी संस्कृती चालत आलेली आहे या संस्कृतीचा अवलंब करून किंवा या संस्कृतीचा वापर स्वतःच्या जीवनामध्ये आणि जगण्यामध्ये करत असताना आ, या आचार विचाराच्या प्रवृत्ती ज्या आहेत ह्या संस्कृतीच्या माध्यमातून एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे झिरपत असतात अथवा पाजरत असतात आणि म्हणून एकजिंशी पण अशा पद्धतीचं वातावरण जे आहे तर हे ग्रामीण समाजामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आढळून येतं व्यक्तीच्या ज्या गरजा आहेत व्यक्तीच्या ज्या समस्या आहेत व्यक्तीचे जे प्रश्न आहेत सरासरी समान स्वरूपाचे असतात आणि हे प्रश्न गरजा समस्या याची उकल करण्यासाठी सातत्यानं कौटुंबिक पातळीवर सुरुवातीला प्रयत्न केले जातात आणि कुटुंब प्रमुख जो असतो हा कुटुंब प्रमुख ह्या कुटुंबातील व्यक्तीच्या गरजा पूर्ण करण्याचं काम सातत्यानं करत असतो कुटुंबकर्ता हा प्रत्येक कुटुंबातील सदस्याची समान स्वरूपाची काळजी घेत असतो प्रत्येकाच्या गरजा असतील प्रत्येकाचे प्रश्न असतील हे प्रश्न आणि गरजा सोडवण्याचं काम सातत्यानं करत असतो मग त्यामध्ये आर्थिक गरजा असेल आरोग्य विषयाच्या गरजा असतील किंवा सामाजिक गरजा असतील किंवा शैक्षणिक गरजा असतील ह्या गरजा पूर्ण करण्याचं काम किंवा पुरविण्याचं काम कुटुंबातील करता करत असतो आणि यामध्ये सुद्धा एक प्रकारची सामाजिक एकजेंशीपणा यामध्ये आढळून येतो तर स्थळ काळ वेळ आणि परतवेळी ग्रामीण समुदायातील लोक एकमेकाला सातत्यानं मदत करत असतात कोणी सुख दुःखात असतील तर त्या दुःखामध्ये धावून जाऊन त्याला त्या, त्या दुःखातून बाहेर आणण्याचं काम ह्या ग्रामीण समुदायामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आणि जलद गतीनं करण्याचं काम ग्रामीण समुदायामध्ये केले जातं ग्रामीण समुदायातला एक महत्वाचा दृष्टिकोन असा आहे की शेजार धर्म हा जो दृष्टिकोन आहे शेजार धर्म म्हणजे जसं कुटुंबामध्ये त्या बालकावर संस्कार केले जातात कुटुंबामधून बालकाला ज्या पद्धतीचं संस्कार करून त्याला वाढवण्याचं काम केलं जातं त्याच पद्धतीचं त्याच बालकावर शेजार धर्माकडून सुद्धा संस्कार होत असतात आणि ह्या शेजार धर्माचे संस्कार हे सुद्धा त्या बालकाच्या उभय आयुष्यामध्ये उपयुक्त ठरत असतात आणि म्हणून शेजार धर्म हा <धिया> सुद्धा अतिशय महत्वाचा भाग ग्रामीण समुदायामध्ये पाळला जातो एकमेकांना सहकार्य करणं खु परस्परांना सहकार्य करणं त्याचबरोबर थोडस अलीकडच्या काळामध्ये राजकीय हस्तक्षेपामुळे ह्या ऐक्य भावनेवर थोडासा विपरीत परिणाम होत चाललेला आहे ग्रामीण समुदायातलं जे का अलीकडच्या काळातलं थोडंसं राजकारण आहे हे राजकारण थोडंसं व्यक्तिसापेक्ष राजकारण असल्यामुळं गटतट आणि अनेक प्रकारचे पक्ष ह्या पक्षामुळं किंवा पक्षांच्या कार्यकर्त्यामुळं किंवा पक्षाच्या विचारसरणीमुळं लोकांच्या ग्रामीण भागातल्या लोकांच्या विचारामध्ये विचारसरणीमध्ये जीवन जगण्याच्या शैलीमध्ये थोडंफार प्रमाणात अलीकडच्या काळात थोडीशी फारकत पडत असताना आपल्याला दिसून येते तर अशा प्रकारचा हा हा जो ही जी फारकत पडत असताना जी दिसून येते याचा विपरीत परिणाम ऐक्य भावनेवर झालेला अलीकडच्या काळात थोड्याफार प्रमाणात आपल्याला दिसून येतो तर तरी एकंदरीत एकजिंशीपणा सामाजिक कौटुंबिक ऐक्य जे आहेत तर हे ऐक्य ग्रामीण समुदायामध्ये सामाजिक एकजिंशीपणा या वैशिष्ट्यामध्ये आपल्याला दिसून येतं त्यानंतर क्रमांक सहाचं वैशिष्ट्य आहे कुटुंबाला विशेष महत्व किंवा कुटुंब महत्व प्रत्येक व्यक्ती जी आहे ग्रामीण समुदायामध्ये जीवन जगत असताना या ग्रामीण समुदायातून जीवन जगत असताना कुटुंब व्यवस्था हा प्रत्येक व्यक्तीचा भरभक्कम अशा प्रकारचा आधार असतो आणि ग्रामीण समुदायाच्या केंद्रस्थानी कुटुंब व्यवस्था असते विशेषतः संयुक्त किंवा एकत्र कुटुंब पद्धतीचं प्रमाण हे ग्रामीण समुदायामध्ये मोठ्या प्रमाणात आहे का आहे ते प्रस्तावनेमध्ये मी सांगितलेलं आहे की मुख्य व्यवसाय कुटुंबाचा शेती आहे आणि शेतीसाठी जास्तीच्या मनुष्यबळाची गरज लागत असल्यामुळं विभक्त राहून ती शेती करणं असह्य होतं आणि म्हणून एकत्रित राहून केलेली शेती हा जो उद्योग आहे तर ह्या उद्योगाला चांगल्या प्रकारे भरभक्कम अशा पद्धतीचा उद्योग हा करता येतो आणि म्हणून पारंपरिक कालखंडापासून जवळपास आजपर्यंत एकत्र कुटुंब किंवा संयुक्त कुटुंब पद्धतीला विशेष प्राधान्य हे ग्रामीण समुदायामध्ये दिलं जातं तर एकत्रित कुटुंब पद्धती हे केंद्रस्थान ग्रामीण समुदायामध्ये आहे एकेकाळी ग्रामीण समुदायाचा आधारस्तंभ हा एकत्रित किंवा संयुक्त कुटुंब होता अलीकडच्या कर काळात मात्र आता कुटुंब पद्धतीचे जे काही महत्व आहेत एकत्रित कुटुंब पद्धतीचे महत्व हे हळूहळू दिवसेंदिवस कमी होत चाललेले आहेत आणि एकत्रित कुटुंब पद्धतीच्या ऐवजी विभक्त कुटुंब पद्धतीला थोडंसं अलीकडच्या काळामध्ये ग्रामीण समुदायामध्ये थोडीशी चालना मिळू लागलेली आहे आणि अलिक्त राहणं अलग राहणं विभक्त राहणं यावर अलीकडच्या काळातील जो काही नवीन भारतीय समाज आहे नवीन जे काही लोक नवीन जे काही व्यक्ती आहेत तर ह्या विभक्त कुटुंबाला विभक्त कुटुंब पद्धतीला थोडंसं का विशेष प्राधान्य असे देऊ लागलेले आहेत आणि त्यामुळं एकत्र कुटुंब पद्धतीच्या जे काही पारंपरिक काळापासून चालत आलेली परंपरा आहे हिला थोडस कुठंतरी ब्रेक लागल्याचा भास कुठं कधी कधी ग्रामीण समुदायामधून होताना दिसून आहे <coughs> तशा तरी अशा प्रकारे जो काही निर्णय घेतला जातो तो कुटुंबाच्या सर्वांच्या हितासाठी घेतला जातो व्यक्तिगत हितापेक्षा कुटुंब हिताला ग्रामीण समुदायामध्ये अनन्यसाधारण महत्व दिलं जातं कुटुंबाचं हित हेच व्यक्तीचं हित हा ही विचारसरणी ग्रामीण समुदायामध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते कुटुंब कल्याण कुटुंबाचं कल्याण झालं पाहिजे ही धारणा कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची असते व्यक्तिगत विभक्त कुटुंब पद्धती केव्हापासून सुरू झाली साधारणतः साधारणतः एक वीस पंचवीस वर्षाच्या कालखंडापासून विभक्त कुटुंब पद्धतीला थोडशी चालना मिळत चाललेली आहे परंतु कुटुंब कल्याण ही एकत्र कुटुंब पद्धतीची जीवनशैली होती कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती व्यक्तिहितापेक्षा किंवा स्वहितापेक्षा कुटुंब हिताला विशेष आणि अनन्य साधारण अशा प्रकारचं महत्त्व देत होता म्हणजे कुटुंबाचं भलं करावं असा कुटुंबातील करा प्रत्येक व्यक्तीचा समज किंवा अशा प्रकारची धारणा होती त्या दृष्टिकोनातून कुटुंब धारणा कुटुंब कल्याण ही जी संकल्पना होती ही कुटुंब कुटुंब कल्याणाची संकल्पना ही ग्रामीण समुदायामध्ये मोठ्या पद्धतीनं पाळली जात होती आणि म्हणून कुटुंब कल्याण हे अनन्य हे विशेष प्राधान्य कुटुंब कल्याणाला ग्रामीण समुदायामधून प्रत्येक व्यक्ती देण्याचा प्रयत्न करत होता अशा प्रकारे हे सहा ग्रामीण समुदायाचे वैशिष्ट्य आपण पाहिलेले आहेत आता पुढचं वैशिष्ट्य जे आहेत सातव्या क्रमांकाचं ग्रामीण समुदायातील स्त्रियांचं स्थान आता आजही ग्रामीण समुदायामध्ये स्त्रियांचं जीवनशैली जर पाहिली तर आजही पुरुषप्रधान नियंत्रणाखालीच ग्रामीण समुदायातील स्त्रिया राहतात पुरुषप्रधान संस्कृतीचं वर्चस्व ग्रामीण समुदायामध्ये आजही टिकून आहे किंवा पारंपरिक कालखंडापासून जी पुरुषांची सत्ता आहे कुटुंब किंवा प्रत्येक कुटुंबामध्ये ही कुटुंब कुटुंबामधील पुरुषप्रधान संस्कृती किंवा कुटुंबातील पुरुषाची सत्ता त्या कुटुंबावर आहे आणि कुटुंबातील पुरुषांनी जे काही आदेश दिले किंवा जो काही विचार सांगितला त्या आदेशाचं पालन करणे विचाराचं अनुकरण करणे या पद्धतीचं स्त्रियाचं स्थान आजही ग्रामीण समुदायामध्ये असतं आणि पुरुषांच्या अं पुरुषप्रधान संस्कृतीच्या नियंत्रणाखाली जगण्याचा प्रामाणिक प्रयत्न ग्रामीण भागात ग्रामीण भागातील स्त्रिया करताना आपल्याला दिसून येतात ग्रामीण भागातील स्त्री ही पुरुषाच्या मनामध्ये पतिवृत्त किंवा स्त्रियांची वैवाहिक निष्ठा ही आदर्श भावना जोपासण्याचं काम ग्रामीण भागातील स्त्री करते पातिवृत्त टिकून ठेवण्याचं काम ग्रामीण भागातील स्त्री ही मोठ्या पद्धतीने करते पुरुष जे सांगेल ती अंतिम सत्ता किंवा पुरुष जे सांगेल ते अंतिम निर्णय आणि त्या निर्णयाच्या खाली जीवन त्या नियंत्रणा त्या निर्णयाच्या नियंत्रणाखाली जीवन जगण्याची प्रणाली ग्रामीण भागातील स्त्रियांमध्ये आजही मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला जाते तर पारंपरिक भारतीय परंपरा ज्या आहेत ह्या भारतीय परंपरेच्या नुसार स्त्रियांच्या पतिव्रता असलेला अनन्य साधारण महत्व ग्रामीण भागामध्ये आज आहे यामुळे स्त्रियांनाही ते जन्मजात कर्तव्य मानले स्त्रियांनी सुद्धा ते जन्मजात स्वतःच कर्तव्य मानलेलं आहे स्त्रियांनी त्यांच्या पारंपरिक कर्तव्य बजावणे हे एकंदरीत कुटुंबालाच अपेक्षित असत त्यामुळे स्त्रियांचा ग्रामीण समुदायामध्ये स्त्रियांना दुय्यम स्थान दिलं जातं दुय्यम स्थान समजलं जातं आणि ही अशा प्रकारची अलिखित मान्यता ही ग्रामीण समुदायामध्ये आहे चूल आणि मूल रांदावाडा उष्ठी ही पारंपरिक काळापासून चालत आलेली जी व्यवस्था आहे ते ती अलीकडच्या काळामध्ये त्याच्यामध्ये थोडासा बदल होत चाललेला आहे ग्रामीण भागातील स्त्री सुद्धा भागातील स्त्री सुद्धा आता बॅचलर पर्यंत पोस्ट ग्रॅज्युएट पर्यंत आहे ह्या आता ग्रामीण समुदायातील स्त्री उतरलेली आहे मुलगी उतरलेली आहे आणि म्हणून शिक्षणामध्ये मुळे अलीकडच्या काळात ग्रामीण समुदायातील स्त्रियांच्या जीवनामध्ये सुद्धा विशेष अशा प्रकारचं परिवर्तन आपल्याला झालेलं दिसून येतं पारंपरिक कालखंडातील ग्रामीण समुदायातील स्त्री आधुनिक काळातील ग्रामीण समुदायातील स्त्री या दोन स्त्रीची दोन स्त्रियांच्या जीवनामधील जर तफावत पाहिली तर आमूलाग्र बदल झालेला आपल्याला दिसून येतो त्याचं एकमेव कारण की आता शिक्षणाची व्यवस्था ही ग्रामीण समुदायापर्यंत किमान दहावी पर्यंतच्या शिक्षणाची व्यवस्था तरी ग्रामीण समुदायापर्यंत निश्चित पोहोचलेली आहे आणि या शिक्षणाचा प्रभाव श्री जीवनावर निश्चित झालेला अलीकडच्या काळात आढळून येतो परंतु तरी देखील एकत्रित कुटुंब पद्धती पुरुष प्रधान संस्कृती आणि एकत्रित कुटुंब पद्धतीमध्ये ज्येष्ठ पुरुष किंवा पितृ पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये पुरुष जे सांगतील तो आदेश अंतिम आदेश या आदेशाचं या निष्ठेचं पालन करताना आजही ग्रामीण भागातील स्त्री मोठ्या प्रमाणात वावरताना किंवा जी, किंवा जीवन जगताना पाहायला मिळून येते आणि म्हणून ग्रामीण समुदायातील आजही स्त्रियांचं जे स्थान आहे पुरुषांच्या तुलनेमध्ये ते दुय्यम पातळीवरचं स्थान पुरुष प्रधान पुरुष हे प्रथम पातळीवर आणि स्त्रियांचं स्थान हे दुय्यम पातळीवर अशा पद्धतीची व्यवस्था ही ग्रामीण समुदायामध्ये स्त्री जीवनामध्ये आहे पारंपरिक कालखंडापासून चालत आलेली आहे आणि ती आजही आपल्याला पाहायला मिळते अशा पद्धतीनं स्वतःच्या सुखदुःखामध्ये किंवा स्व स्वतःच्या चैन विलास जीवन जगण्यामध्ये जो काही जीवनक्रम स्त्रियांचा ग्रामीण समुदायातला आहे हा जीवनक्रम पुरुषाच्या विचारावर अवलंबून आहे म्हणजे पुरुष स्त्रियांच्या जीवनाबद्दल जशा पद्धतीचा विचार करतात त्या पद्धतीनंच स्त्रीला पुरुषाच्या नियंत्रणाखाली राहून स्वतःच जीवन जगावं लागतं अशा पद्धतीचे एकूण स्थान ग्रामीण समुदायातील स्त्रीचं आहे हे आपल्याला आढळून येतं तर त्यानंतर क्रमांक आठचा आठचं वैशिष्ट्य जे आहे आठच्या वैशिष्ट्यामध्ये धर्मश्रद्धा ग्रामीण समुदाय आणि धर्मश्रद्धा हे महत्वाचं वैशिष्ट्य आहे पारंपरिक कालखंडापासून चालत आलेल्या ज्या काही धार्मिक रीती आहेत धार्मिक विचार आहेत धार्मिक विधी आहेत याला अनन्य साधारण महत्व ग्रामीण समुदायामध्ये आहे आणि ह्या रीती विश्वास विधी यावर ग्रामीण समुदायातील लोकांचा अनन्य साधारण अशा प्रकारचा विश्वास या संकल्पनेवर आहे आणि हेच खरं ग्रामीण समुदायातील प्रमुख वैशिष्ट्य आहे असं मानलं गेलेलं आहे ग्रामीण समुदायामध्ये समृद्धता राहावी त्यामुळे धार्मिक विधी केले जातात धर्म देव आणि धार्मिक परंपरा यावर ग्रामीण समुदायाचा प्रगाढ विश्वास आहे दिवसभर शेतामध्ये राबराब राबणे राब राब कष्ट करणे आणि सायंकाळच्या वेळी ईश्वराचं नामस्मरण करणे भजन करणे पोथी पुराण वाचणे नाम कीर्तन करणे नामस्मरण करणे ह्या बाबी ज्या आहेत ह्या पाळल्या जातात कष्ट आणि धर्म ह्या दोन्हीला हातात घेऊन जीवन जगण्याची परंपरा ग्रामीण समुदायातील लोक मोठ्या पद्धतीने करत असतात करतात त्याचं कारण की पारंपरिक कालखंडापासून आलेल्या परंपरा ज्या आहेत धर्मविधी ज्या आहेत त्यानंतर तुमच्या रीतीभाती ज्या आहेत रूढी ज्या आहेत संकल्पना ज्या आहेत परंपरा ज्या आहेत ह्या परंपरा जोपासण्याचं काम ग्रामीण समुदायातील व्यक्ती आजही मोठ्या पद्धतीने करताना दिसून येत आहेत आणि म्हणून धार्मिक श्रद्धेचा धर्मश्रद्धेचा प्रभाव ग्रामीण जीवनावर मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतो अथवा आढळून येतो विशेष करून देव किंवा ईश्वर देवावर किंवा विश्वास ईश्वरावर ग्रामीण समुदायातील लोकांचा प्रगाढ अशा प्रकारचा विश्वास आहे वैज्ञानिक दृष्टिकोन पुरेपूर ग्रामीण समुदायामध्ये ही पोहोचलेला नाही असं म्हणलं तर वेगळं ठरणार नाही परंतु तरी देखील ग्रामीण समुदायातील लोकांचा विश्वास हा ईश्वरावर किंवा देव या संकल्पनेवर मोठ्या प्रमाणात आहे ग्रामीण समुदायातील जी मंदिरं आहेत सायंकाळच्या आणि सकाळच्या वेळी भरगच्च भरलेली असतात भक्तिभावांना ती मंदिरं नटलेली असतात प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावर चा भक्तिभावाचा स्रोत किंवा भक्तिभाव आपल्याला पाहायला मिळ पाहायला मिळतो किंवा आढळतो येतो आणि म्हणून धार्मिक श्रद्धा ज्या आहेत ईश्वराची भक्ती करणे ईश्वराचं भजन करणे ईश्वराचं नामस्मरण करणे पोथी पुराण असेल अशा पद्धतीनं त्या रीती रिवाजामध्ये गुरफुटलेला ग्रामीण समुदायातील व्यक्ती मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतो किंवा आठवतो त्याचबरोबर प्रत्येक गावामध्ये एक विशेष प्रकारचं ग्रामदैवत किंवा त्या त्या, त्या गावाचं विशेष प्रकारचं असं मंदिर असतं ग्रामदैवत असतं आणि त्या ग्रामदैवतेची स्थापना गावच्या एका ठिकाणी कुठंतरी ती झालेली असते आणि म्हणून प्रत्येक गावची एक स्वतंत्र देवता गावामध्ये तिची प्रतिष्ठापना पारंपरिक कालखंडामध्ये झालेली आहे आणि तिची मनोभावे भक्तिभावे पूजा अर्चा करत असताना ग्रामीण समुदायातील लोक गावागावातून आजही मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येते आणि ह्या देवतेला किंवा त्या ईश्वराला किंवा त्या मंदिराला ग्रामदेवता म्हणून ओळखलं जातं त्या ग्रामदेवतेवर प्रगाढ विश्वास ग्रामीण भागातील किंवा त्या त्या गावातला गावातल्या लोकांचा असतोच आणि म्हणून त्या देवतेची पूजा अर्चा करण्यामध्ये सुद्धा लोक मोठ्या प्रमाणामध्ये गुरफुटलेले असतात ग्रामदेवतेची पूजा म्हणजे त्या पूजेला पूज्य मानतात किंवा धन्य मानतात त्या ग्रामदेवतेची पूजा केल्याशिवाय धन्यता प्राप्त होत नाही अशा प्रकारचा समज ग्रामीण समुदायातील लोकांचा असतो आणि म्हणून ग्रामदेवतेची पूजा करणं हीच खरं पूज्य आहे किंवा हेच खरं धन्य आहे अशा प्रकारचा एक भाव ग्रामीण भागातील लोकांच्या जीवनामध्ये पाहायला मिळतो किंवा अनुभवायला मिळतो किंवा आपल्याला आढळून येतो किमान वर्षातून एकदा तरी गावामध्ये एखादी यात्रा किंवा जत्रा ही भरली जाते छोटी मोठी असेल ग्रामदेवतेच्या समोर ही यात्रा किंवा जत्रा किंवा उत्सव साजरा करण्याची परंपरा ही पारंपरिक